पकड के जगह में फटाफट मुनीकत ध्यान लगते और पापा से इतके दूरून आले तर शेवटी जेवणासाठी घ्या मला करा जेवण सुरू करा ते लागलं सवरलं सांग झालं लंच गंतू का गुंपा भाजी तंगला लंच म्हणलं काय म्हटलं का कुठे बसतो बाबा नाही का कुणा जिता आपण खाव नाही खाल्लेलं काढत लोक मग हो असं झालं तर झालं त्यापेक्षा नकोस ना बाबा आपलं हाय तेच बरं रऊ दे मन साई पण दिल्या नीरा कील काढत आहे एक नाही खाव काय लंच जेवायला काय सांग दोघीला सांगतो मी यायला भाकरा तुम्ही आणत नसून बोलत माहिती तुम्हाला खाल्लेला काढला का नाही का म्हणलं कोणाला म्हटलं खाण्या असे आहेत म्हणजे खाल्लेलं काढते म्हणजे नको ओळख नाही का समजलं का स्वतःची जा भाकर स्वतः आणत जाणत खात जाऊ मिरवाले आता आमची भेंडी थोडं चालू आहे जेव्हा आणि फोटो करून द्या अजून दुपार आम्हाला दुसऱ्याकडे हो आहे दोन टाइम काम चालू आमचं काय करा बाबा काही अर्थच नाही राहिला ना जीवनात मी नाही का दोन दोन टाइम कामं कायच्यासाठी करावं म्हणलं इतकी हा असते का मग सकाळ दुपार सकाळ दुपार का जीवाला काही आहे का नाही म्हणलं शांतता बसले आपली मग काय तर बसले हा इकडे कसं पुण्याने लुटालं साताऱ्याला दान करा काय फायदा आहे काय अर्थ आहे का कादे कादे काम करण्यात मी असे काम करू राहिले कोणतं लुटलं कोणाला दान केलं मी कोणाला लुटलं कोणाला दान नाही केलं मी दोन एकर वार म्हणलं स्वतःच्या मनगटावर गेला म्हणून माझ्या या आपल्या याले चिकनी डोम गेले तुला काय माहिती आहे घर आहे माझ्या स्वतः बांधलं ते गेले होते तरी सगळं काहीच नव्हतं म्हणलं घरी जेवारी दानाला घरी तुला काय माहिती आहे भाग्यवान म्हणला बाबा ती माणूस गुंपा गुट्टी करताना लवकर चिठ्ठी फाटली त्याची देवाघरी गेला लवकर नाही तर बस आयुष्यभर मेला असताना का नाही का बरं झालं बाबा काव 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 का दिवस निघाला की ते सगळं करता तुम्ही पण तुमच्या हाताला यस नाही बरकत नाही तुमच्या हाताला मग आता मेहनत न केलं शेव्या भर बरात दिवस काय उरलं एकवीस हजार गोप केला गेला ना हळ्या आला हळ्याने नेला मग काय फायदा झाला त्याचा गेला घरी उना कामा सापडला गो अजून अजूनही सापडला नाही सापडतही नाही अभिने काय झाला जेव्हा इथं काढते का उकरून जेवण प्रकरण आंदिस कसं देव का बाई हाल लावते म्हणून कसं आता दबेल प्रकरण दबू दे लवकर गुंपा बाई लवकर लवकर जेवण ते झाले पाहिजे भेंडी तोड तोडणं दोन मिनिटं अर्धा घंटा बोलला म्हणलं अर्धा घंटा जेव्हा असते नाही जेव्हा अर्धा ने पावून तासही लागला चालते म्हणून असं गोष्टी नाही केलं पाहिजे जेवतानी एक तर जेवण कराव नाही तर गोष्टी करा तू नको सांगू माझ्या काय जेवता आम्ही आमच्या तू ते काम करते भरते लवकर कट्टे मुकाय करते लवकर काय सांगत नाही काय मला नाही सापडत मी काय पोलिसांनी रिपोर्ट अजून सापडते म्हणे चालू आहे जारी तपास चालू आहे अरे बाबा काय सांगा म्हणजे रिपोर्ट दिले नव्हते का तुम्ही जावं लागते ना मग शंभर खेप चक्र मारा लागते मग काम होत असते ना होत असते काय उठव मग जा ना तिथं पान विचारा ना बाबा रे काढते खरे उखरून अरे करा ना जेवण निरा गोष्टी काय लावले काय जा बरं तुम्ही ते भाकर घेऊन जा तिकडे याच काय खायचं रे अरे बा देते ना सोडून अर्धा ता पाऊन तास जीव घेऊन त्याले होता मला काजी नाही का, का? मला वाटते लवकर भेटा गो आज मशीन शांतबाई कानावर घेत नाही तिच्या वेळा पैसा मोठा आता मला वाटते तू तू करते मा? रोज मला रात्यान झोप नाहीत मला तिचे असं वाटते काय म्हणा पोलिसांनी जाऊ का नाही पण हे दोघं गेले होते ना शांतरा मध्ये गेला होता आणि ते झुंबर बी आठ पंधरा दिवस आधी चालू आहे म्हणे सापडून सापडून म्हणे असं म्हणे म्हणते पण ते काही अजून त्यांनी बाहेर बोलाल नाही आणि ते काही त्याची जबानी घेतली काहीच नाही तसं जाईल हो मग काय केलंच काही नाही अजून तुम्ही जा आता एक दिवस जा हो उद्या काय करा तुम्ही पाणी एरबी काही जास्त वावर आणि नाही जर राहिले तुम्ही उद्या जा उद्या तुम्ही शांताबाई आणि तुमच्या सुनीला घेऊन जा आणि तिथं म्हणा यायना प्रत्यक्ष आहे म्हणा ते माणूस कोणता होय काय दाखवा म्हणा फोटो गिटो आम्हाला ते म्हणजे ना दाखवतो म्हणून आणि तुम्हाला बोलावलंच नाही म्हणता जा तुम्ही उद्या हो स्वतःहून जा स्वतःहून म्हणा आमच्या पपाचं काय झालं हा हो गेल्याशिवाय काहीच नसते होत म्हणून म्हणलं भरले वाटते दिवसा आमचे नाही का हो शांताराम तर फिटला समजा झुंबर आणि शांताराम हो आमच्या इथे यायचे संघ काही खरं नाही हो हे फक्त बाया गेले की झालं समजा कार्यक्रमच झाला मग नाही काही म्हणत उद्या जातो म्हणजे जातो आम्ही जा तिघी बिया घेऊन जातो जा जा जा। मासुनी घेऊन जातो त्या पोलिस म्हणतो हे हे आणला बाया तुम्ही काही असाल काही नाही हे पाहून म्हणलं कोणते दाखवा फोटो येईल काय काय करायला का खर्च विचारतो उद्या खूप भिंद जा तुम्ही हो लागलं ला मी येतो सांगून सांगतो चला आता भाकर काही गोड लागत त्या नाही ग याचे जेवण होईपर्यंत शांताराम टच मार लागते आता हो नाही तर उद्याचं काही खरं नाही जयरामजी की पाणी आहे का आणू म्हणलं पाणी आहे भरणे नाही अरे बाबा हे पाणी कमी आम्हाला दोन गिलासच पाणी आहे जायचे गुण भरून घेऊन येऊन येऊन जा बरोबर आणतो ना हिरीवर जातो घेऊन येऊ तुम्ही देदास कुकडे रे काय पराठी जमली का नाही म्हणलं आपली पहिल्या जे पराठी आपली हो पाय कशी आले तर एकदम उचलली जाता कास्ता करायचं मोठं खराब काम आहे नाही का जरा काय काही पीक जरा चांगला तानबाज दिसला का नाही फुरफुर करते म्हणून नाही का हो निरा हवेतच चालते म्हणून हो हो बापा बापा एक नंबर प्लॉट प्लॉटच जमला राहायचा पराठीचा खासच काम झाला मी काय म्हणलं एक जरा महत्वाचं बोलायचं होतं इकडे जरा असं काय महत्वाची गोष्ट म्हणते कोणती गोष्ट आहे जे म्हणून कोणतं नवीन एखादं काढण्यात आलं का आपल्या होती काय रे बा काय म्हणतो म्हणलं हाय का आसपास पहा लागते मोठं खराब काम आहे आमच्या गावात बरं मी काय म्हणलं शांतारा भाऊ कोणी का आसपास का शांताबाई हे ते कोणी नाही आहे ना वावरात ते आलेच वा हो ना ते काय वारा ते जास्त एका कोण काय होतं नाही ना ते उकील काढला म्हणलं यानं ना कंदील बुड्यानं उखील काढला जेवायला आला तिथं माराती भेडी तुरणं सुरू आहे तर ते गुंपा बुड दिलं त्यानं चेतून तर ते म्हणे गोप काही सापडते ना सन तसन पोलीस स्टेशनला जाय म्हणे तू दोघीला घेऊन जाय म्हणे तर मला ते का गेल्या की बस झाला म्हणलं आले आपल्या जवळ तुम्ही आता आम्हाला देवकाबाई मुले करायला लावला आणि त्या लक्ष म्हणले लक्ष्मीबाई शांताबाई आणि आता तिथं आता त्यानं जर हे बाया घेऊन गेल्या गुंपाबुडी आणि पोलिसांना म्हणलं तर ते कोणत्या होत्या मग किती येईन घरावर गोटे आम्ही ते काय काढलं दबल होतं ना ते तिथं ही चुकाडा करायला गेला आहे बुडा मग आम्ही जाते जाते म्हणे काही गोष्टी ऐकल्या का झालं फायनल उद्या चालली ते बुडी तिच्या सुनीले तुमच्या घरच्या बाईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये काय आहे गोपाचं सांगा अभिन पाय खाली जमीनच गेली माणसाच्या हो ना किती आनंदात होता आता काय राजा अभिन ते बुड्याला हो काही गरज होती रे बुक काढायची मस्त होता ना चालू आता डबल होत डबल होतो आता काय करायचं काय नाही मी आता सांगत तुम्हाला असंच हाय तुम्हाला जे जास्तीत जास्त कोशिश करायला लागते बाहेर काही जाऊ द्यावं लागत नाही नाही तर हपा आले म्हणलं आपली जवळ चला येतो मी आता आता भाकरी गोडण्या लागत पण आता हे जर पोलीस स्टेशन मध्ये गेले तर नाही का आपत आप राहिल्या हे कोणती उभी केली म्हणून लक्ष्मीबाई शांताबाई माझी कठीणच काम घटस्फोट होते का वयात हो, हो हो पाहतो मी काही ना काही करतोस मी कोशिश जाऊ देत नाही दिली मी हो तू ने पाहते नाही अजून याय इकडे जा बोलता काय पोलीस स्टेशनला बुडी हो ना बाबा माया भेंडी तोडाल्या होत्या ना या कंदील बुड्यानं उकीर काढला ना मग आता विषय काढला दिलंच चिडवणीचं पाणी लावून मग आता बुढी म्हणते की तू जातोस म्हणते उद्या माझ्या सुनीले घेऊन आणि शांतराम भाऊच्या बाईला घेऊन मग आता काय सांगू का आता आता ती जातेच म्हणते ना उद्या मग झालं मला फशी घ्यायचीच पाहिजे आता बुढी जर गेली रा बाई बायकोला घेऊन तिथं तर त्याला सांगा तर दुसऱ्या मला ना डॉक्स द्या कुठं घेऊ कठीत राहिलं घर राहायला कठीत अरे बाबा तुमचं जाऊ द्या पण आमचं ना तुम्ही लक्षात माय काहीच नव्हतं ना याच्यातनी आम्ही घेणार नाही पिसल्या आलो ना फालतूचं मग आता त्याने जर म्हटलं बाया हजर केल्या तर किती आपत व्हायचे आमच्या आता पुढे जा तुम्ही उद्या आता ते झाबरूले पाठवा नाही तर कोणाला तरी संघ पाठवा शांताराम भाऊ काहीतरी काहीतरी आपल्याला उद्या समजलं पाहिजे काय झालं काय नाही गेल्या का अजून गेल्या नाही ना पोलीस स्टेशनले पाहू ना प्रयत्न करू त्याला नाही म्हणू झुंबर तू तर बुडील सांगतो जाऊ नको म्हणा पाणी पाऊस आहे ते आणि मी सांगतो माग शक्यतो जाऊ द्या नाही कसं भेट सलट सलटलं की सलटलं मग हो, 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 था हो, ला 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 पा काहीतरी करा तुम्ही हो नाही मी तुम्ही आता हो शेवाधारी बनून हो दहा अकरा दिवस काही येत नाही मी मग थांब ना बाबा गडबड नको ना गडबड नको थांब ना आता काय होते पाहू ना पहिले चल झुंबर चाल मी येतो करून तुमच्याकडे पैसा आला म्हणून तुम्हाला काही वाटत नाही आता किती महिना झाला उद्या हबा माझ्या काम नाही आता उद्या मी काही कामाला जात नाही उद्या उद्या तू आणि आपण किती घरी जाऊ पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या खर्चवणी काय झालं आमच्या पाहिजे काय झालं काय नाही तिकीट साहेब आले होते म्हणे तुम्ही दोघी जणी या म्हणे कोण कोणते फोटो आहे ना बाबा मला काय वाटत नसेल का लवकर निकाला पाहिजे आता ते पोलिस म्हणतो मग तुम्हाला दोघी जणी बोलावतो म्हणे मग आता आणि ते कोणते चोर आहे तर त्याच्या चोरचे असते ते, 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 ते दाखवतो म्हणे त्यातला वय का म्हणजे कोण होई का आहे का वयक बोलावलं नाही काहीच नाही काहीच नाही जायचं आहे सगळं म्हणलंच म्हणलं आपण तिथे झिं चाललं जाऊ समोर समोर काय काय नाही समजते मग आता त्याच्या मागे काम असते ना आपल्याला आपलं पासला जा जातीसाठी नाही का अरे म्हणलं गुंपा मावशी हे बा पाणी पाऊस काही बरोबर नाही वातावरण फालतू गिरी आता नदी तिकडे अटकून पडायचे तुम्ही संध्याकाळचे हे बा काही जाऊ नका आम्हीच गेलो की काय एखाद्या टच मारता जाणं येणार चालूच असते आमचं हो तुम्ही आता मुकड्या इतके दिवस महिनाभर वाट पाहिली काहीच नाही केलं तुम्ही मग जाता नाही येताना जाता नाही तर काय विना कर आम्ही गेलं तर मी फरक पडते बाई माणूस गेला की मग काय काय नाही तर मग त्याला काय पुढे पुढे ढकलाले लागणार ना शोध काय एवढं मोठं काय काय लाखानं का करोडानं गेला आपलं बसले आपले हायस केवढे पंचवीस मशीन आहे ते जाऊ दे उलिसी साहेब पंचवीस हजार रुपये नाही वाढ तुम्हाला म्हटलं तुम्हाला काय आहे मग आम्ही जातो म्हणजे जातो उद्या

जाऊ जाऊ एक हजार रुपये तुमच्या मेहनतचे पैसे जाऊ आपण जाऊ बापा बापा काय काय कबळे करता हो तुम्ही काय आम्हाला माहिती नाही बा काही साड्या घातल्या काही गेले हे दीद काय कसं काय चालतं बरोबर मी म्हटलं काय अशी कामं करता तुम्ही आता मा भाऊ त्यानंतर मला काय पाठवतात ते सांगा हे भी आले वाटते नाही हो तीन मेंबर आले आता एक राहिला लक्ष्मणराव हो ते धाब्यावर असतील बरं मग काय करू मी काय करू सांगान ते पहिले मला सांगा म्हटलं चंद्रभाऊ नाही करला तुले फक्त संग जाज आहे मी सांगत की कि बाबरू लय संगण नाही तुम्ही याच्यासाठी की बा काय आहे काय नाही आम्हाला सगळं समजते तिथं हां पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर काय होते काय नाही आम्हाला माहिती तू तसं तिथं काय काय होते ते घडामोडी इकडे तुम्हाला फोनवर कळवायच्या बरोबर ठीक आहे तेवढं काम करतो काय वांदा नाही आता जातो मग उद्या सगळं यायच्या काही वांदा नाही तेच म्हणलं बाकी लिखीज नको करू कोणाला फक्त तो आज वेळ सराव दे तेवढं ना आम्ही चौघ म्हणलं आता पुढे काय होते काय नाही तर पो आता उद्याच उद्या मी काय सांगतो कोणाले मी नाही सांगत तेच म्हणलं नाही देशी नलूल सांगून सर घर करून टाकशील तेच म्हणलं सांग ना कोणा ठीक आहे मग आता उद्याच उद्या पोहा ठीक आहे ये मग आता बरं पाणीसाहेब कुठं गेले जसं तसं इकडे येऊन राहिलं तरी पता मग आम्ही बोला म्हणलं काय म्हणता मावशी काय कुठच्या काय म्हणलं काय पाहिजे काय साठी आली दोन तीन दिवसा येऊन गेला ना भूलक म्हणलं साय वय ना म्हणलं घर सरी जनता वेळ म्हणजे मी रामपूरला जात असतो घर आहे तो वाढ करतात मग तर म्हणलं आमचं ते गोप गेलेला आमच्या नाता रिपोर्ट त्याचं काय काय नाही म्हणलं काय शोध कोणते माणसाचे फोटो दाखवतो दाखवतो काही दाखवता म्हणलं काही करतो निवाळा अरे मग ते तर झालं प्रकरण त्या दिवशी या बाईला फोन लावला दवाखान्यात होती अरे होणार झालं ना दे त्या दिवशी तुम्हाला फोन लावला होता ना मी आ, आपला लावली साबण फोन लावला तुम्हाला तुम्ही दवाखान्यात हा म्हणे तुम्हाला म्हटलं या म्हणून तर तुमच्या ते पोरगा आलं होतं तुमच्या सुना आल्या होत्या मग काय ते शांताराम घनगणी त्याच्या घरची बाई आली होती शांताराम घनगणी घरची बाई आली होती पप्पा मी पैसा पुन्हा झाली असं म्हणजे शांताराम घनगणी घरची बाई आली का असं झुंबर घर फिरवायच्या घरची मी का

शांताबाई किती मला चक्कर पाडले तुम्ही काय सांगायचं काय का नाही तू आम्ही आलो नाही ना मी आलीच नाही आलीच नाही मग आलेच पहिल्यांद येऊन राहिले काहीतरी सांगते ते सात नाही म्हणता तू आलती मग

बरोबर विचार तुम्ही फक्त तुम्ही मनात जास्त बोललो नका का फक्त त्याचं बोलले ऐकून घेऊ आपण सगळं ऐकून घेऊ त्याच्या मनानं जे सांगतील ते ऐकू किती खोटं बोलते पाहूया मोठे साहेब नंतर मोठे साहेब मग सांगू त्याला काय आम्ही शांताबाई आणि हे झुंबरची लक्ष्मी हे कोणते आणला काय दाखवा तुम्ही आणल्या म्हणता राहण्या म्हणता काय आता फक्त मनात बोललो का पूर्ण हो बरोबर येऊ द्या ते कोणते का चला तुम्ही जाऊ शकता फक्त कसं आता ते जे फरार आहे ते तिकच आहे ते सापडले की तुम्हाला कळू आम्ही चक्रात त्याच्या घराकडे नि बा का म्हणलं सांगू बस काय बाबा साहेब तुम्ही म्हणलं टोलाटोलीची उत्तर नका म्हटलं तुम्हाला आमच्या बाळ काही समजत नाही काही सांगून दिलं जा बाबा घराकडे या महिन्या दोन महिन्यात म्हणलं शांतराम घनिनीच्या घरच्या बाई झुंबरच्या घरच्या बाई आल्या म्हणता तुम्ही काय प्रूफ आहे तुमच्या आल्या होत्या असा प्रूफ कि त्याच्या सया काही दाखवा बरं सांगा माझा बोलतो अरे म्हणलं बाबा सया काय आहे उलट आमच्याकडे त्याची पूर्वी रेकॉर्डिंग आहे सी कॅमेरा लागला नाही या रूममध्ये मग आता त्याले आम्ही टी व्हीवर दाखवलं ना आमच्या एल सी डीवर दाखवले फोटो गोटो हे होय का हे होय का इथं तुम्ही जिथं बसल्या तिथेच ते बसलो होते मग दाखवत तुम्हाला एक मिनिट आबा फोटो बरं दाखवा ना ते बैल काय एवढी चौकशी करायची गरज घरची बैल आली संतस हे कोण होय बरं मी काय म्हणलं मावशी तुम्ही कोण कोणा निळ्या साडीवाल्या तुम्ही कोण आहे तुमचं नाव काय तुम्ही घनगरेच्या घरी कोण आहे का त्याच्या

पापा मी तर निसून राहिली होती आवाज आला होता याचा हेच वय काय तोंड पिवळ तोंडे हेच हेच यानच नेला महापोराचा पापा म्हणलं हे हेच होईन हे हे ते मागून घापूर त्यातलं होालत त्यातलं म्हणलं दिसले पूर्ण ओळख पटली त्या की हे, हे चोर याने शेवट्याची मशीन दिली यानेच गोप दोघीजणी दोघी जणी आल्या होत्या शांताराबा घनगणे आणि झुंबर घरफिरवे सोबत

ऐकलं ना हो तेच म्हटलं दोघे जण आले होते बाय अंदर बसून होत्या हे नंतर आलते बाहेर आम्ही फोन लावला तुम्हाला लावला फोन तुम्ही दवाखाने थांबून हो हो हुँ हु, आलता गेला फोन आलता हो माझा नंबर लागला ते असं असं बरं हे कोणते आता बाय आणलं येणार घरात थांबा सांगतो तुम्हाला आता घरी येऊ द्या मला बरं येतो आम्ही आता पाहतो पाय आता लागला ना शोध आलते आमच्या घरच्या बाय नाही ना बरोबर मला काहीच माहित नाही पाहतो मी आता काय आता अशी परिस्थिती आहे घरात संवाद नसला नाही असं होती आता तुमच्या सुनी सांगायला पाहिजे का गेली बा म्हणून हा चक्कर झाली का तुम्ही हा काम कामधंदे सुनी या लागलं तुम्हाला विचारपूस करत जा घरी हा तुमची सुनबाई सुनते नक्की आहे बरोबर आहे ना

काय विचारूच नका तुम्ही आता तुमच्या घरच्या बाई काय ऐकून नाही राहिल्या तुमची आई समजावून समन्द। सांगून हो राहिली की बाई आता आपण समजून सांगून झुंबरले कोण होय बाई त्याचा पत्ता काढू पण हे बा तुमच्या घरच्या बाई ऐकायलाच तयार नाही तुमचं पोरगण ते बा चाललो म्हणते माझ्या घरी तुमच्या आईसोबत काही यायला तयार नाही तुमच्या घरच्या बाई पहिले तसं तोड होत आता डबल होते झालं काय नेमकं काय घडलं तिथं तरी कलापत्र सुरू आहे ना त काय राहिलं आता मग काय हे पा मी समजा समजा माया नाकेनं आले तर मग काय बाया काय ऐकून राहिले दोघीजणी त्या बा पूर्ण व्हिडिओ दाखवला म्हणे मग काय अंदर गेल नाही म्हणा गुंपा मावशी सांगे पूर्ण रेकॉर्डिंग कोणत्या बायाला होत्या का तुमचे फोटो किटो डिटेल दाखवला म्हणते सगळं फिटलच का मग अजून काय झालं म्हणा म्हणा सध्या ते घरी येतात का नाही विचारता येईल हा विचार बाहेर काय एक्सप्रेशन काय म्हटलं म्हणजे घरी येते का का तिकडे कुठं बाया घरी जाते का का घरी कसं चित्र स्पष्ट आहे अजून क्लिअर काही झालं नाही आता ते तिकडे जाते का घरी येते आता समजा ना सुरू आहे आमचं आता मी शांता मावशीला सांगतो एक खेप समजून तिकडे आता तुमच्या घरच्या बैला तुमच्या आई सांगून राहायला आता काय होते काय नाही पुढे मी तुम्हाला पलपलची खबर देतोस सांगतो लवकर फोर करतो इथं बस राहा तिकडे जरा राह मी तर ठीक आहे ठेवतो बघा दादा आली थोडीवर हा येईल घालते सर एक वाचली होती आता डबल दोघांची होती टप्प्या तुम्हाला सावरू राहाय अशी कापूर करतो ना तुम्ही गाडी हाता घालता राहिले आता गाडी आपण बाय होती बघ बरोबर येते म्हणते वाटे होती मजा समजा सावू राहिले माझी काय कुठे राहिले तर काय करा सांगा बस आहे कोणाच चांगलं केलं का नाही नाव नाही काढणार पण असं वाईट झालं की बिलकुल असं तुमच्याच छान झालं म्हणजे म्हणजे आता मी ताससाठी केलं होतं ना का, का माझ्यासाठी आहे बोलून राहायला फालतूचा आता मग आता ते आता तोड जर झाली तर तुझी झाली तर चालते पण माझ्याची मग मा काय आता मग तोंड टाकू देईन का किती नावा माय बस लाभला त्याच्या बोलून राहिला अरे याच पिस्ते का आमचं काय म्हणलं आमचा विषय काही आहे का नाही पण अजून पेटत पेटत आला का तुमच्या पर्यंत आलं नाही ना अजून सध्या पर्यंत आहे ना मग सध्या आपल्याला लवकर इजवा लागेल नागते मग तुमच्या लोक आल्यावर मग बज्जा मग बोमलं मग समजा तुम्हाला काय आहे आमचं काय आहे तर पेटात पेटात येतेच ते आमच्यापर्यंत काय काय वाटत नाही का तुम्हाला येईन नाही म्हणून येते येते शंभर टक्के येतेच वाटते बा काहीतरी आता मार्ग काळाच लागेल आपल्याला पोहो ना आता काय होते घरी येते का आता घरी आल्या तरी बी आपल्याला कसं कठीणच काम आहे तिकडे गेलं तरी कठीण काम आहे पण आता सोयऱ्या धरे सरी किंमतच जाते माणसाची पण या वयात नाही असे काम करता म्हणून कुठच्या बाया आणल्या का काय आणल्या मोठा प्रश्न निर्माण होणार आहे पोहो आता काय होते डबल फोन आल्यावर नाही ना पोहो पाह चला मग आता लवकर घरी उशीर करत नाही चला चला मग आता झाल्यासारखं बाबा घरच नरात पाणी ठेवून आता डबट्या शांताराम म्हणून माहिती एवढा माणूस येत का असा माणूस आहे म्हणून एक तरफ घरवाली एक तर बारवाली काय सांगत तिला फुलाची सोया धरे नाव नाही म्हणून तोंडा खोली पाहिले मी मी येत नाही मला घरी लवकर तिकडे लिहून येत नाही मी घरी तिकडे झुंबरच्या घरच्या बैठस म्हणते हे राहील झालं नेमकं म्हणजे काय झालं इथं आता सगळं म्हणलं सगळं झालं चित्र काहीच नाही असे दोन दोन संसार चालवणार लोक माहिती असतात वाटलं नाही बाबा म्हणून जे झालं आता येणार नाही पूर्ण व्हिडिओ दाखवला म्हणलं दुसऱ्या कोणत्या अगदी आम्हाला त्या व्हिडिओत मी पाहिलं म्हणलं ते कुठे असते काय असते आता लोक खबर नाही लागली झुंबरच्या झुंबर हे तसे दोघे नालाय बाबर म्हणजे दुसरं दुसरं लग्न झालं सांगतो बाबा आमच्या सारख्या काय पसंत येणार त्याले बापकट करून आणले त्यानं एक वाली होती आणि दुसरी आता बाबा काय केसं पुढे लटा काय काय पाहिले मी पाहिले स्टँडर पाहिजे हो दोघी बी काही झालं लगोर काय केलं का कोर्टात केलं कुठं केलं काहीच पता नाही आम्हाला आम्ही बसलो तिकडे वावरायन सांगा बाबा काय केलं शांताराम भाऊ झुंबर भाऊन मग काय दोन चार गॅरंटर घेऊन कोर्टात काय सह्या गेल्या पण हार टाकून आले वाटते बाबा नाही का नाही ग असं असं आई असू तिकडे आता जाऊ द्या माझा संबंध संपला ते शांताराम कोण मला माहित नाही मी द्यायला ओळखत नाही माझ्या भावाच्या घरी जातो मी माझ्या ह्या तिकडे तिथेच राहतो माझ्या पोरगी तिथे आहे त्या डॉक्टरीने आहे तिला म्हणा तिकडे राहून तिकडे राह नाही तर माघारी हो जाऊ तिकडे माझ्या घरी चालली मी आता म्हणजे मग घरी जायचं विचार नाही नाही का मग त्यायला तर फायदाच आहे त्याचा ते तर त्या त्या बाईला तिथं घेऊन येते तुम्ही काय हक्काचं घर सोडता म्हणलं तुमचं घर होय ना ते तुमचं नाही का मग कायले तुम्ही सोडून राहिला ते हवं तसा घरात आणले म्हणजे ते ना तुम्ही घरीच चाला तिथं समोरासमोर विचारा तिथंच क्लियर करा ते माहिती तर तेवढेच दिवस अन्न पाणी काय करत मी मरमर करून कमाई केली हे केली सगळं आता घर जागा राहून होत याय घरात आता बरं ठीक आहे मग आता नाही म्हणलं गेलं असत बरं होत समोरासमोर जरा झाडलं असतं आपण सगळ्या असं मला वाटतं काय करायचं भाजी करतो मी सल्ला घेतो त्याचा काय नाही काय नाही पुर कोर्टातच खेच त्या सांगतो मी काय शांता असं हुशार समजून दुसरा संसार चालू राहिले मला माहित नाही चला पहिले या गाडी कर घरी पोहोचून दे माझ्या घरी